नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि तुम्ही पाहतात आजचं मार्केट ज्या लेवल्स द्यायचा प्रयत्न केला होता बघू शकतो स्ट्रॉंग सपोर्ट असा एकोणीस हजार पाचशे सहाशेचा सांगितला होता इथे पाहू शकता तो तोडून सुद्धा ब्रेक केला होता तो ब्रेक केला होता कंटिन्युअसली मार्केट रॅली फॉल द्यायला पाहिजे होता एकोणीस हजार पाचशेच्या रेंज पर्यंत बट असं सुद्धा झालं नाही मित्रांनो मार्केटनी ॲक्शन लगेचच रिव्हर्सल फिरवली आणि कंटिन्युअसली आज दिवसभर बॅक घेतलेला आहे एंड ऑफ द डे सुद्धा डे ह्याला जाऊन क्लोजिंग दिलेली आहे मार्केटनी बघू शकतो इथं एकोणीस हजार सातशे अठ्ठावीसच्या रेंजला जाऊन क्लोजिंग द्यायचा प्रयत्न केला आहे मार्केटने इकडे बघायला गेलो तर आपल्या लक्षात येईल मित्रांनो टोटल ट्रॅफिकची पोझिशन होती कुठल्या पोजिशन कशा पद्धतीने लाईव्हला मी सजेस्ट केलं होतं ते देखील तुम्हाला कळवतो फाईन निफ्टीने सुद्धा सेमच आपली लेवल साइड ला ब्रेक केली होती सकाळी सकाळी जो फॉल होता शार्प फॉल होता मित्रांनो रिकव्हरी होईल बट एवढी बाउन्स बॅकची रिकव्हरी होईल कुणालाही माहित नव्हतं टोटल आज साइडवेजचा मार्केटचा सा व्यू प्रिडिक्ट केला होता मित्रांनो मी आणि काही दिवस झाला असंच मार्केट फसवत आहे आपल्याला सगळ्यांनाच आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच फसवत आहे कुठलीही टेक्निकली एंट्री प्रॉपर चालत नाही आहे त्याच्यामुळे मी असं सजेशन दिलं होतं की जे काही दोन चार दिवस राहिले या मंथचे असं मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत ट्रेडिंग अवॉइड करा कॅपिटल सेफ ठेवा वाचवा तुमचं इकडे बघूयात खूप चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक पॅटर्न बघायला मिळालं पण त्या पॅटर्नच्या आधी स्टॉपलॉस उडवलेले आहेत त्याच्यानंतर कंटिन्युअसली ही रॅली बाउन्सबॅकची बघायला मिळाली आहे ज्या पंची ट्रेड करतात ना की बाबा वरच जाईल मार्केट खालीच जाईल असेच लोक या मार्केटमध्ये पैसे कमवू शकतात तर नाहीतर जे टेक्निकली एंट्री घेतात त्यांचे लॉस हंटिंग होऊनच मार्केट रिव्हर्सल फिरवत आहे प्राइस एक्शन टोटल रॉंग ओके चला वेळ न घालवता करूयात स्टडी कशा पद्धतीने असू शकतं उद्याचं मार्केट काय रेजिस्टन सपोर्ट असतील नवीन आला असतील तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा ओके डावजॉन बघितलं तर आज जवळपास फुल टू फुल एकशे पस्तीस पॉईंट प्लसमध्ये नॅसडॅक देखील ऐंशी पॉईंट सत्तर पॉईंट प्लसमध्येच देख दाखवते पूर्णच्या पूर्ण व्ह्यू आपल्याला बुलिश व्ह्यू बनवलेला आहे मार्केट वर जाण्याचे चान्सेस गिफ्ट निफ्टीसुद्धा आज सोळा पॉईंट प्लस एसजेक्स फ्युचर निफ्टी बँक निफ्टी सुद्धा प्लस मध्येच आहेत मित्रांनो यांचे फ्युचर जे आहेत बँक निफ्टीचे थोडेसे निगेटिव्ह दाखवत आहेत पण प्लस मध्येच क्लोजिंग आहेत त्यांचे वर्ल्ड मार्केटचे फ्युचर गॅपअपचे चान्सेस आणि वर जाण्याचे सिंबॉल दाखवत आहे एकोणीस हजार सातशे वरती स्ट्राईक प्राइस येऊन थांबलेली निफ्टीमध्ये पीसीआर शेतर झाला वन पॉइंट झिरो फोर एकदम बघू शकता चॉपी मार्केट आहे कुठलंही गॅपअप आणि गॅपडाऊनचे चान्सेस नाही आहेत टोटली फ्लॅट मार्केट ओपनिंग आहे सो तरी पण एक अंदाज आहे एक व्ह्यू आहे आपला एकोणीस हजार आठशेचा सो शार्पली जर मार्केटने गॅपअप दिलं तर एकोणीस हजार आठशेच्या रेंजला देईल डायरेक्ट शंभर पॉईंटचा गॅपअप होऊ शकतो मित्रांनो निफ्टीमध्ये बँक निफ्टीचं सिच्युएशन बघूयात आपण आज एक्सपायरी होती बँक निफ्टीची असं टेक्निकली बट त्याची एक्सपायरी जी आहे अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या शिफ्ट केलेली आहे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी निफ्टीची एक्सपायरी आहे दोघांची सुद्धा स्ट्राईक प्राईज येऊन थांबलेल्या बँक निफ्टीमध्ये चौरेशे सहाशे स्ट्रॉंग सपोर्ट होता तो तोडूनसुद्धा ब्रेक केलं होतं मित्रांनो मार्केट खाली गेलं होतं जवळपास चौवेचाळीस दोनशेच्या लेवलपर्यंत आणि त्या लेवलवरनं परत एकदा रिबाऊन्स आलेला आहे एवढा शार्पली बाउन्स आला एक्सपेक्टसुद्धा केलं नव्हतं मित्रांनो पी सी आर एशो बघू शकतो काय झालेलं आहे झिरो पॉईंट सिक्स सिक्स कॉल रायटर मोठ्या प्रमाणात ॲक्टिवेट नेक्स्ट टार्गेट पंचेचाळीस हजारचं जे की उद्या क्रॉस करताना दिसू शकतं आपल्याला फाईन निफ्टीमध्ये बघूयात एकोणीस हजार नऊशे पन्नासवरती स्ट्राईक प्राईस पी सी आर एशो झिरो पॉईंट वन एट कॉलरायटर ऍक्टिव्हेट झालेले आहेत शार्पली आज ह्याने सुद्धा डाऊनची लेवल टेस्ट केली ले, एकोणीस आठशे काय सातशेच्या लेवलवरनं बाउन्स बॅक आलेला आहे सो उद्याचा नवीन हाय असू शकतो वीस हजार सहज क्रॉस होऊ शकते फाईन निफ्टीमध्ये त्याच्यापेक्षा वर जाईल मार्केट वीस हजार शंभरपर्यंत सुद्धा ओके काय असतील एक्झॅक्टली लेवल्स बघू द्या हे ओपन इंटरेस्ट आणि वर्ल्ड मार्केटच्या फ्युचरच्या वरून दिसून येत आहे मित्रांनो ओके व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे आपला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह मार्केटसुद्धा प्रिडिक्शन देतच असतो मी बट तुम्हाला सांगितलं तसं टेक्निकली कुठल्याही एंट्रीज होत नाही आहेत सो जेवढं शक्यतर होईल तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवत चला मित्रांनो बघा ट्रँगल एक वीकली व्ह्यूमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर लक्षात येऊन जाईल की शार्प टू शार्प फॉल पण आला होता आणि त्या स्पीडने त्याने सुद्धा केलेली आहे मित्रांनो मी तर पाच मिनटं दहा मिनटाच्या कॅन्डलवरती विश्वास ठेवत नाही एवढा बट तुम्ही बघू शकता पाच मिनटाच्या वी पंधरा मिनटाचे कॅन्डलसुद्धा तुम्हाला बघा चार ते पाच कॅन्डल पाच ते सहा कॅन्डल सस्टेन केल्या होत्या जर मग याने ही लेवल जर ब्रेक केली होती आत्तापर्यंत हा अप ट्रेंड ब्रेक केला होता तर कंटिन्युअसली फॉल यायला पाहिजे होता कमीत कमी इथे बघू शकता या लेवलपर्यंत एकोणीस हजार चारशे अडतीसचा फॉल कंटिन्यू असायला पाहिजे होता हा मध्येच कुठून तरी रिबाउन्स झालेला आहे हा स्टॉक आणि परत एकदा आपल्या लेवलच्या आतमध्ये जाऊन बसलेला आहे मार्केट एक तासाची सुद्धा खूप चांगली कॅन्डल सस्टेन केलेली आहे इथे ओके हा जर बाउन्स कंटिन्यू असेल तर उद्याचे आपले रजिस्टर असतील वरच्या साईडला सिम्पल आणि शार्प एकोणीस हजार आठशेचा बघू शकता याच्यावरतीच उद्या मोठा गॅपअप देऊनच मार्केट वर जाईल जायचं असेल तर या नाही तर इथे कुठेही ओपनिंग झालं तर परत एकदा अंडर प्रेशर आणि मार्केट खालीच फॉल देण्याचे चान्सेस आहेत आणि जर पराय पडायला सुरुवात केलीच मार्केटनी तर पहिला आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकोणीस हजार चारशे अडतीसचा त्यापेक्षाही मार्केट खाली जाऊ शकतो एकोणीस हजार दोनशेच्या रेंज पर्यंत एवढा फॉल आहे आणि टेक्निकली फॉल आहे तो होईल सुद्धा किंवा टेक्निकली बॅकसुद्धा होईल दोन्ही सिच्युएशन आपल्याच हातात आहेत मित्रांनो पंचेचाळीस हजार तीनशेचा नेक्स्ट टार्गेट आहे बँक निफ्टीचं उद्यासाठीच म्हणू शकतो काहीच हरकत नाहीये कारण लेवलच तशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलाय तर एक श शार्प नियर बायची नऊशेची एक लेवल आहे चौवेचाळीस नऊशे त्याच्यावर एकदा सुटलं मार्केट तर सुटलं उद्या गॅपअप जरी होऊन जर त्याच्यावर गेलं तर कंटिन्युअसली जाईल आज बघू शकतो एकदम ब्रेक करून रिबाऊन्स आलेला आहे शार्पली तुम्हाला सांगितलं तसं सा, हवरली टाइम फ्रेममध्ये पण बघितलं मी तर प्रॉपरली त्याने ट्रेंड ब्रेक केला होता मित्रांनो निपटीने आणि बँक निपटी दोघांमध्ये सेम सिच्युएशन बघायला मी आलेली होती बट करता असं कधी कधी ट्रॅप मार्केट सो उद्याच्या माझ्या टोटल अपसाईडच्या लेवल याच्यामध्ये फाईन निफ्टीमध्ये बघायला गेलो तर प्रॉपर लेवल ब्रेक केली एका सपोर्ट झोनमध्येच मार्केट आहे जे की कालचा सा सपोर्ट सांगून दिलेला आहे हा झोन जर ब्रेक झाला म्हणजे एकोणीस हजार नऊशे जर क्रॉस झाला नऊशे पन्नास वरती ओपन एंट्रीस होऊन थांबलेला आहे म्हणजे गॅपअप होईलच उद्या चांगला मोठा पद्धतीने आजच सांगतोय की अप सुद्धा होईल म्हणून कारण हे टेक्निकली गोष्टी असतात होत असतात घडत असतात मित्रांनो ओके अशा पद्धतीने बट त्याच्यानंतरचं जे मार्केट आहे फुल टू फुल ट्रॅप करत आहे कुठले परफेक्ट एंट्री देत नाही आहे मित्रांनो ओके okay, मॅक्स टू मॅक्स वीस हजार शंभरपर्यंत उद्याचा हाय रहायचा रजिस्टर असू शकतो हा जो काही गॅप डाऊन दिला होता तो फिलअप होऊ शकतो उद्यासाठीचा त्याच्यापेक्षा वर निघालं तर मॅक्स टू मॅक्स एकोणीस हजार तीनशे नव्वद वगैरे पण एवढं चान्सेस नाही आहेत उद्या अडीचशे पॉईंट दोनशे पॉईंटची मुवमेंट देऊ शकते पाहू शकतो इकडे तर एक स्टॉपलॉस सुद्धा दिला होता त्याने स्टॉपलॉस हंट हंटिंग करून मार्केटने रिबाउन्सची एंट्री दिलेली आहे ओके इथे पंधरा मिनटाच्या याच्यात असा मॉर्निंग स्टार बघायला मिळाला आणि कंटिन्युअसली मार्केट वर गेलं बट प्राईस ॲक्शन टोटल ट्रॅप करत होत्या मित्रांनो हा हॅमर जरी झाला तरी याने इन्व्हर्टेड हॅमर जरी तयार केला किंवा मॉर्निंग स्टार जरी तयार केला त्याच्यानंतर त्याने स्टॉपलॉससुद्धा हिट केलेला आहे मित्रांनो म्हणजे ज्याची ज्याची एंट्री झाली असेल सो त्यांचे स्टॉप लॉस आधी हंट झाले हिट झाले आणि नंतरच हे बघा एक एकच कॅन्डल होती शार्पली एंट्री पिरडी केली होती मी की अशा पद्धतीने एक रिस्की एंट्री ट्रेड होऊ शकतो त्यातल्या त्यात जास्त पण एंट्री नव्हती आपली मॅक्स टू मॅक्स चौरेचे चारशेपर्यंतचाच रिजेक्शन होता तिथून परत एकदा आपल्याला फॉल बघायला मिळाला असता uh, बट टोटल ट्रॅपिंग पोझिशन करत मार्केटनी मूव केलेले आहेत म्हणजे आधीमध्ये कुठलेही प्रिडिक्शन करू शकत नाही जसं बँक निपटी बघा एकदम डॉट टू डॉट आपल्या ट्रँगलच्या लेवललाच येऊन अख्खा दिवस जर याला जायचंच असलं असतं वर तर चांगल्या पद्धतीने वरच्या वर कॅन्डल्स दिल्या असत्या पण टोटल इथं बघा ट्रॅप पोजिशन करून टाकली तर आजकाल मार्केटच भंगार आहे डायरेक्टली बोलतो आणि अशा सिच्युएशनमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला कॅपिटल वाचवायचं आहे मित्रांनो उगाच ट्रेड करून लॉस घेण्यात काही अर्थ उरत नाही सेम सिच्युएशन निफ्टीमध्ये सुद्धा स्टॉप लॉस याने सुद्धा उडवलेला आहे आपला आणि मगच एक शार्प टू शार्प रॅली दिली ह्याच्यामध्ये सुद्धा मॅक्स टू मॅक्स एकोणीस हजार सहाशेपर्यंतच आपलं टार्गेट होतं तिथून मी सुद्धा ती रॅली कॅप्चर करू शकलो नाही इथून इथपर्यंत इत आपला एक चांगला प्रॉफिट बुक झाला त्याच्यानंतर एक्झिट झालो होतो सो so, त्याच्यानंतरची जी अनएक्सपेक्टेड रॅली होती टेक्निकली कुठलीही रॅली नव्हती ओके okay, इथे एवढं छान सस्टेन केलं होतं मार्केट म्हणजे मॅक्स टू मॅक्स रजिस्टर होता सहाशे ऐंशी सातशेचा सुद्धा रजिस्टर होता ते सुद्धा ब्रेक करून वरच्या वर वरच्यावर मार्केट जात होतं मित्रांनो कुठलाही टेक्निकली व्ह्यू नव्हता माझा त्याच्यामुळे कुठलेही मी ग्रुपवरती सुद्धा पोस्ट केलेलं नाही आहेत आजच्या दिवसासाठी कॉल्स वगैरे कुठले फाईन निफ्टीने सेमच सिच्युएशन बघा ज्या स्पीडने खाली आला होता तर ट्रँगल पण ब्रेक केला होता त्याने सो शार्प टू शार्प आपल्याला सपोर्ट लेवलला यायला पाहिजे होतं बँक निफ्टी असू द्यात किंवा फाईन निफ्टी असू द्यात बट असं झालेलं नाही आहे चौवेचाळीस दोनशेच्या लेवलपर्यंत हा फॉल बघायला भेटला असता आपल्याला बट असं झालेलं नाही आहे मित्रांनो त्रेचाळीस जवळपास त्रेचाळीस हजार आठशे चौतीसशे स्ट्रॉंग सपोर्टिंग लेवल होतं त्या लेवलपर्यंत निफ्टीमध्ये सुद्धा सेमच डाऊन साईडला चांगला व्ह्यू होता आपला जवळपास एकोणीस हजार पाचशे पन्नास त्याच व लेवलवरनं रिव्हर्सल झालेलं आहे बट पाचशे पर्यंतचा एक टेक्निकली इथे फॉल होता बट असं झालेलं नाहीये मित्रांनो तिथूनच रिव्हर्सल ओके जास्त वेळ न घालवता बघूयात करूयात स्टडी काय असतील उद्याचे मार्केट उद्या सुद्धा टोटल कन्फ्युज झोन सा आहे आणि मी टोटल अपसाईडचा व्ह्यू देणार आहे कारण एक टेक्निकली व्ह्यू आहे माझा जर तसंच जर झालं तर मार्केटमध्ये उद्या ट्रेड करणार आहे मी नाहीतर त्याच्यापेक्षा ट्रेड करायची गरजच नाही मला टोटल गॅप गॅपअप होईल पंचेचाळीस हजाराच्या लेवलपर्यंत कारण टेक्निकली व्ह्यू दिसतोय तिथं आणि मॅक्स टू मॅक्स पंचेचाळीस हजार ओपन झाल्यावरती कंटिन्युअसली वर असू शकतं मार्केट कंटिन्युअसली वर म्हणतोय बरं का मी तर कंटिन्युअसली वर असू शकतो आणि जाऊ शकतं मित्रांनो जवळपास पंचेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट या लेवलपर्यंत ओके अशा पद्धतीने डाउनसाईडचा कुठलाही व्यू नाही एक रिट म्हणजे गॅपअप देऊन एक रिट्रेसमेंट करून परत एकदा वर जाईल असाच व्यू बनवायचा प्रयत्न केलेला आहे डाउनसाईडचे सगळे सपोर्ट ब्रेक झाले रजिस्टन ब्रेक झाले सो त्याच्यामुळे मी असं पूर्ण अपसाईडचा व्यू द्यायचे दायचा ठरवलेला आहे मित्रांनो आणि जर याच्या खाली मार्केट असेल तर उद्या कुठलीही माझे टेक्निकली ट्रेड होणार नाही कुठलीही पोजिशन होणार नाही मित्रांनो ओके okay, एक स्टडी पर्पजसाठी आपण देतो की अशा पद्धतीने प्राइझक्शन व्हायला पाहिजे मार्केटमध्ये झाली तर एंट्री करा प्रॉफिट कमवा नसेल होत तर कुठे डोक्याला लोड घेता ताप घेता एक दिवस ट्रेडिंग बंद केली म्हणजे एक दिवस ट्रेड बंद केले म्हणजे काय खूप मोठी आपत्ती येणार नाही आपल्यावरती बरोबर की नाही आज समजायचं की एक लॉस घेतला एक प्रॉफिट घेतला काम संपलं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ट्रेड चौवेचाळीस हजार सातशे चाळीसच्या वरतीच गॅपअप होईल सस्टेन करून एक बॅक घेईल मित्रांनो पंचेचाळीस हजार पन्नास पर्यंत त्यापेक्षाही वर जायचा प्रयत्न केलाच बँक निफ्टीने तर पंचेचाळीस हजार तीनशे सदुसष्ट एक हायर रजिस्ट्रन आहे आपला बँक निफ्टीमध्ये जसे आपसाईडला टोटल व्ह्यू देण्याचा प्रयत्न केला निफ्टीमध्ये सुद्धा बघूयात आपले जे काही स्टुडंट आहेत त्यांना स्टडी पर्पजसाठी कशा पद्धतीने असू दे आणि आत्ताही तुम्ही वर्ल्ड मार्केटमध्ये बाउन्सची बॅक आणि ओपन इंटरेस्ट पण बघितला सो टोटल अपसाईडचे व्ह्यू आहेत इथे माझा निफ्टीमध्ये फाईन निफ्टीमध्ये सुद्धा टोटल अफसाईडचा व्ह्यू वीस वी हजार तर नक्कीच उद्या क्रॉस करेल मित्रांनो वीस हजार पन्नासपर्यंत मार्केटवर जाण्याचे चान्सेस सा, आहे स्ट्रॉंग सपोर्ट इथेच आहे आपला तर याच लेवलवरती स्ट्राँग सपोर्ट आहे मानून घेऊयात जे की आहे एकोणीस हजार आठशे गॅपअपच देईल एकोणीस नऊशेच्या नियर बाय नऊशे पन्नास वरती ओपन इंटरेस्ट तयार झाला इथे कुठेतरी गॅपअप देईल वरच्या लेवलला आणि तिथून तो बाउंस बॅक होऊ शकतो शार्पली मी टोटल अपसाईडचा व्ह्यू द्यायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो परत एकदा रिवाइज करतो मी मार्केट अपन मी जसं सांगतो तसंच जाईल याचे काही एक गॅरंटी नाही आहे आपला एक टेक्निकली स्टडी असतो त्याच्यानुसार मी अभ्यास करून टेक्निकली स्टडी करून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो जस्ट अ स्टडी पर्पजसाठी तुमच्या लॉसला आणि तुमच्या प्रॉफिटला तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात जिम्मेदार असणार आहात ओके जर मार्केट जसं भंगार आणि खराब चालत असेल तर माझेच काय तुमच्याच काय सगळ्यांचे स्टॉप लॉस उडवत आहे वाटलंस तर तुम्ही सगळ्यांचे यूट्यूब चॅनल पण चेक करू शकता बट आपल्याला काय करायचं का आहे आपल्या आपल्या सेपर साईड आपण एंट्री घेऊयात एक स्टॉप लॉस उडूयात एक टार्गेट घेऊयात काम खतम दुकान बंद आणि एक्झिट व्हायचं आहे आपल्याला सो उद्या गॅपअपचे चान्सेस एकोणीस हजार नऊशे पन्नासच्या वरतीच ही लेवल पण मी ट्रॅपच करतो याला वरतीच देऊन टाकतो चलो जर वरच्या वर ओपन झालं सस्टेन केलं तरच एक एंट्री घ्या वीस हजार पाचशेपर्यंत फाईन निफ्टीमध्ये फाईन निफ्टीची तशी एक्सपायरी नाही आहे उद्या सो एक सेपर साईड करायचं असेल ट्रेड तुम्हाला तर फाईन निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता आणि जर हायली ओलाटिलिटी कॅप्चर करता येत असेल तुम्हाला तर निफ्टी बँक निफ्टी दोघांची सुद्धा एक्सपायरी आहे उद्याची सो तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा उडी मारू शकता एंट्री घेऊ शकता ओके उद्या टोटल आठशे पन्नासच्या नियर बाय कुठेतरी गॅपअपमध्ये ओपनिंग होईल इथे बघू शकतो आठशेच्या वरतीच गॅपअपमध्ये ओपनिंग आणि सस्टेन केलंच मार्केट तर उद्या परत एकदा आपला आत्तापर्यंत हाय ब्रेक करू शकतो आत्तापर्यंत हाय म्हणण्यापेक्षा थोडंसं कमीच लेवल वीस हजार पन्नास पर्यंत निफ्टी सुद्धा नेऊ शकते वीस हजाराची लेवल परत एकदा क्रॉस होताना बघू शकतो आपण मित्रांनो ओके हे कशावरून मी प्रिडिक करायचा प्रयत्न केलाय मित्रांनो तर तेही सांगतो हे बघा इथे गॅप आहे सो हा एक तर गॅप जो आहे तो गॅपमध्येच पूर्ण कव्हर अप करेल किंवा इथे सस्टेन करून पूर्णपणे वरच्या साईडला मुवमेंट देईल आठशेच्या लेवलला एकोणीस हजार आठशेच्या लेवलला सस्टेन करून ओके उद्या अशा पद्धतीच्या आपल्या लेवल्स असू शकतील मित्रांनो असू शकतील असतीलच असं नाहीये लेवल जर चालत नसतील मार्केट फेल देत असेल तुम्हाला सांगितलं तसं सा एकाच दिवस ट्रेडिंग अवॉइड केली म्हणजे काही मोठी गोष्ट बिघडत नाही आहे ओके बट कॅपिटल वाचवा सेफ साईट ट्रेड करा मित्रांनो वीस हजार आठपर्यंतचा एक रजिस्टर आहे फायनल त्यापेक्षा वर गेलंच मार्केट गेलंच रिअर केसमध्ये जर गेलंच तर आपला सगळा हा गॅपसुद्धा फिलअप करू शकतो मार्केट आणि गॅप फिलअप करून मार्केट मॅक्स टू मॅक्स लेवल कॅप्चर करेल मित्रांनो वीस हजार दीडशेपर्यंतचा सुद्धा हा बाउंस बॅक असू शकतो एवढं शार्प जाणार का तर जाणार कारण मार्केट जेव्हा रिव्हर्सल फिरतं तेव्हा दीडशे दीडशे पॉईंटच्या रॅलेला कवर अप आहे मित्रांनो सो उद्या जर गॅपअपच झाला सस्टेन केलं तर एक शार्पली बाउंस बॅक तर नक्कीच बघायला मिळेल कमीत कमी वीस हजाराच्या लेवलपर्यंत ओके जास्तीत जास्त जर एक रिबाउन्स ची लेवल बघायला गेलो तर एकोणीस हजार आठशे एकोणीस हजार नऊशे ची लेवल आपण म्हणू शकतो की जिथे इथे असा हा छोटा मोठा आपला एक रजिस्टन रिव्हर्सल आहे मित्रांनो सो अशा पद्धतीने ही लेवल पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून मराठी मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की लिंक पोहोचवा मित्रांनो आणि तुम्हाला सांगितलं तसं सा, फायदा तर सगळेच कमवत आहेत नुकसान वाचवायला शिका बरोबर की नाही प्रॉफिट शेअर मार्केट देतच असतं सगळ्यांना फक्त लॉसेस वाचवायला शिका जे लॉस झाले ते वाचवायला शिका नाही तर शिकता शिकताच लोक एवढे लो मोठे मोठे लॉसेस घेतात त्याच्यानंतर म्हणतात मला लॉस रिकवर करायचा काहीतरी करायचा असं करायचं तसं करा त्याच्यापेक्षा आधी शिकून घ्या नंबर दिले आहेत कॉन्टॅक्ट करू शकता क्लासेससुद्धा आहेत आपले अकाऊंटसुद्धा ओपन करू शकता डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सगळे गायडन्स करून तुम्ही प्रॉपरली ट्रेडिंग करू शकता मित्रांनो माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात उद्या सकाळी नऊ ते अकरा लाईव्ह स्ट्रीमिंगला